मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा असा संदेश देणाऱ्या या सणाची सांगता होते ती तुळशीचे लग्न लावून। तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात। चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया तुळशीचे लग्न याविषयीची आख्यायिका। कनक नावाचा एक राजा होता। त्या राजाला नवसाने एक मुलगी झाली होती। तिचे नाव किशोरी होते। ज्यावेळेस किशोरीची पत्रिका राजाने ज्योतिषाला दाखवली, ज्योतिषाने सांगितले की जो किशोरीसोबत विवाह करेल व शारीरिक संबंध ठेवेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल। हे ऐकून राजाला धक्काच बसला। हे ऐकल्यापासून राजा दुःखी झाला होता। याच दरम्यान राजाला एका ब्राह्मणाने ह्यापासून वाचण्यासाठी एक उपाय सांगितला। तो उपाय असा होता की किशोरीने दास साक्षरी विष्णू मंत्राचा जप करावा व तुळशीची पूजा करावी, तसेच कार्तिक शुद्ध नवमीला तिच्या विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले। राजाची मुलगी किशोरी ही त्याचप्रमाणे करू लागली। एकदा एका गंधयाने किशोरीला पाहिले व तो किशोरीवर मोहित झाला। माळिणीच्या मदतीने त्या गंधयाने स्त्रीवेश घेतला व त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला। माळीण त्या स्त्रीवेशातील गंधयाला घेऊन किशोरीकडे आली व तिने किशोरीला सांगितले, ही माझी मुलगी आहे व फुलाची रचना करण्यात तरबेज आहे। तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल। त्या दिवसानंतर गंधी किशोरीकडे दासी बनून राहू लागला। याच दरम्यान कांची नगरातील कांची नामक राजाचा पुत्र मुकुंद हा देखील किशोरीवर मोहित झाला होता। तो सूर्याचा उपासक होता। एक रात्र सूर्याने मुकुंदच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला व सांगितले, तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल। मुकुंद सूर्यालाच म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल व किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून मरून जाईल। सूर्याने किशोरीच्या वडिलांना देखील दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे। कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले। कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली। गंधयाला हे सर्व कळले व तो खूप दुःखी झाला। त्यांनी ठरवले की किशोरी लग्न मंडपात जाण्याआधी तिच्यासोबत आपल्या प्रेमाबद्दल बोलायचे। त्याचवेळी मेघगर्जनासह विजा कडाडल्या, किशोरी ही भांबावून गेली व ती बाहेर आली। तिला पाहून गंधयाने तिच्यासोबत बोलण्याआधी तिचा हात धरला व त्या क्षणी गंधयाच्या डोक्यावर वीज कोसळली व त्याचा मृत्यू झाला। नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी किशोरीचा विवाह संपन्न झाला। ब्राह्मणाने सांगितलेल्या व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले होते। तुळशी व्रत हे एक काम व्रत आहे। तुळशी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो। या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते। अशा प्रकारची पौराणिक आख्यायिका मानली जाते।